अभिमानी निर्माण जाए जेतून हे सगळं आलं हे वृक्षाचं वैभव आपण पाहिलो त्याचा आनंद लुटलो त्याचा फळ खाल्लो फुलांचं हार केलं त्याचा सावलीला बसलो बसलो बसले पूर्ण आयुष्य इतरांना समृद्ध करण्यात जस एक नदी उद्या कुठला वार गुरुवार गुरुवारी सुरू केला तर गुरुवार शनिवारी सुरू केला तर हनुमानाचं जय हनुमान शनिवारी सोमवारी सुरू केला की सोमवारी आठवण म्हणून परत परत ते येत असते एक आठवडा म्हणजे एक आवर्त असं आठवडा आठवडा करून दोन आठवड्यांमध्ये केला काय होत पौर्णिमा होते पौर्णिमा पासून अमावास आणि अमावास पासून परत पौर्णिमा एक आवर्तन हे आवर्तनशीलता जे आहे जगात हे असं व्याप वाढत वाढत जात मग आपण 15-15 दिवसाचं दोन मिळून काय झालं मास झालं ठीक आहे मास मास मिळून वर्ष झालं कोणाकडे जायचं मोठा शास्त्र वाचायचं काहीच गरज नाही डोळे उघडलेले असायला पाहिजे मनाचे दार उघडलेले असायला पाहिजे ज्ञान सदैव उपस्थित आहे डोळे उघडलेले व्यक्तीला दिसायला हे डोळे उघडलेले व्यक्तीला त्याला एक दिवस करून धोका टाकायचा एक दिवस आंबोळ करायचा एक दिवस लिंबोळ करायचा एक दिवस आंबोळ करायचा पण त्याला नवीन करायचं नवीन असं काही नाहीच नाही नवीनच अपेक्षा करतो ना हे अपेक्षामुळे नंतर त्याला पाडते असं काढायचं पाडायचं काढायचं पाडायचं तो म्हणतोय की 5 नाही 15 वर्ष ते खुर्ची तोडणार नाही तर तो माणूस समजला नाही खुर्चीवर बसण्यापूर्वीच माहित पाहिजे की बसायचं आहे उठून जायचं आहे उठून जायचं आहे म्हणून तुम्ही किती वेळ बसा तर का होणार नाही कारण उठायचा वेळ आलं तर सहज उठून जाते उठणारच नाही गेलं तरीही खुर्ची सोडणार नाही म्हणून खुर्चीला बांधून घेतला तर खुर्चीच वर्ण फुलून बाहेर असं प्रपंचात बघा आपण घराचे वडीलदारी होतो घराचे वडीलदारी झाल्यानंतर परत तुमच्या मागे तुमची मुलं येतात तुमच्या मुलं म्हणतात बाबा आता थोडं पुढे सरका आम्ही इथे बसणार आहोत म्हणणार तुला काय करताय अजून हा हे नाही ते अतिक्रमण लागलंय सरळ सरळ दिला तर ठीक नाही तर काढायचं माल माहित ते असं विचारण्यापूर्वी त्यांचा हातात जबाबदारी दिला त्यांना सक्षम बनवलं त्या जबाबदारीसाठी ते विचारण्यापूर्वीच आपण जर त्यांना योग्य पदावर बसवला आणि तुम्ही सुधारून गेला तर त्यांचंही मनात रिस्पेक्ट राहते तुम्हालाही त्यांचं संबंध चांगलं राहते आणि त्यांनी तरी कुठे टिकून राहणार आहे त्यांचे मुलं येतात बाबा पुढे जावा आजोबा जिथे बसले तिथे थोडं जाऊन तुम्ही बसा आणि त्यांचं मागे त्यांचे मुलं येतात त्यांचं मागे त्यांचे मुलं येतात आणि त्या घरात हे असं रांग लागलेलेच असतंय पुढचा माणूस तिकडे मातीकडे जाते आणि नवीन माणूस घरात येते आलेले सगळे लोक जर घरातच बसले तर घर पूर्ण समजा आलेले आतापर्यंत असं सांगितलं जातंय विज्ञानाचं की प्रत्येक व्यक्ती जिथे जिथे बसलेले आहे तिथे किमान 10 व्यक्तींचं सांगणं आहे आणि आम्ही आपण 11 व्यक्ती आहोत त्याच्यावर बसले एवढं लोक सगळे जर वरच असते तर खायला मिळालं असतं यायचं आहे आणि जायचं आहे हे ह्या जगाचं नियम आहे यायचं आहे आणि जायचं आहे म्हणून यायचं काही दिवस जगायचं जगताना जगणे कसं हे आपलं हातात आहे म्हणून सुंदर जगायचं आपलं जीवन कुरूप करून घ्यायचं नाही या जगाला कुरूप करायचं नाही आपण असंच आपलं जीवनाला बांधून घ्यायचं की आपणही सुंदर सुद्धा सुंदर जीवन जगायचं आणि आजूबाजूही सुद्धा सुगंध पसरायचं एक फूल जन्माला आलं तर संध्याकाळपर्यंत जगतय पण तो या जगाला सौंदर्य देत आहे तसं फुलासारखं जगायचं काट्यांसारखं नाही झालं
अशांतपणे म्हणून आपलं जीवन आवर्तनशील आहे. आवर्तनशीलता ज्याला समजला तो व्यक्ती आनंदी राहतो, कारण काहीही थांबत नाही, कोणाचंही थांबत नाही. श्रीमंत आहेत बाबा म्हणून काय 200 वर्ष जगतात नाही. श्रीमंतच कदाचित ना अस्तव्यस्त जगण्यामुळे लवकर जातात, आणि युवा असताना भोजन कळालं नाही म्हणून मध्य प्रदेश नाही झारखंड मध्ये भोजन भेटलं म्हणून थोडं थोडं माती खायला सुरू केले, आणि माती खाऊन 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 आता 102 वर्ष त्यांचं अजूनही दरवर्षी पाव किलो माती माती खातात आणि काम कधी सोडले नाही. म्हणून परिश्रम माणसाला जगवते, फिट हेल्दी असावं असं कोणाला वाटलं तर एक लाख तरी दिवसात काम करायला पाहिजे. बसून नाही, एसी ऑफ करून नाही, थोडं काम करू. आपलं काम सदा करायचं का, आपल्याला तंदुरुस्त करायचं, थोडं वॉक करायचं, थोडं आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं. आवर्तनशील आहे जग. इथे आलेल्या प्रत्येक व्यक्ती बसलेल्या सत्तावर शाश्वत कोणी बसू शकणार नाही, बसतो म्हटले तरीही बसू देणार नाही. औरंगजेबलाही सुद्धा असंच वाटलं की मी या सत्तावर शाश्वत बसणार आहे, म्हणून त्यांचे सगळे भावंडांना मारून बाबाला तुरुंगात टाकून तो व्यक्ती राज्यभार केला. आणि त्याच्या नंतर ज्यावेळी त्याचं वय कमी म्हातारपण यायला लागलं तर त्याचा मुलगा येऊन त्याला नोट करत होता. काय सांग, बाबानी जे केलं ते मुलं तेच करणार ना. त्याला नोट तुरुंगात टाकले आणि तुरुंगात टाकल्यानंतर म्हणाला मी काय केलं, अत्यंत क्रूप जीवन जगलो, झोपले तर झोप लागत नाही असं त्यांनी इतिहास लिहून तुरुंगातला त्यांचे दिवस लिहिलेले. नेपोलियनला असं वाटत होता, नेपोलियन बोनापार्टला असाध्य म्हणायचं अशक्य म्हणायचं गोष्ट लोकांच्या डिक्शनरी मध्ये येते, ते आमच्यासारखं पराक्रमी लोकांच्या डिक्शनरी मध्ये येणार नाही असं त्याला वाटत होता. आणि असं वाटत होता तो सरळ जिंकत जिंकत गेला फ्रान्स मध्ये आणि मोठा सम्राट झाला. पीक पिरियड आलं, पीक पिरियड पॉइंट पोहोचला तेवढंच त्याच्यापेक्षा एक सामर्थ्यशाली तयार झालं आणि हळूहळू त्याला हरवला. आणि असं सांगतात की नेपोलियन जर म्हणाला की डोंगर खरंच म्हणते तर डोंगर सरकते, एवढं तो पराक्रम होतो माणसं तरी थोडा डोंगर सरकत होते म्हणे. तसं नेपोलियनला नेऊन सेंट हेलेना म्हणून जेलमध्ये टाकले. जेल असं होतं की द्वीप वर त्यांचं जेल होत, तिथे आजूबाजूवरती नुसतं समुद्र तटबंदी जोरदार बांधून नुसतं एक लहान द्वीप मध्ये त्याला दिले होते. आणि तिथे काही माणसं राहायचे. एक दिवस तो त्यांचं जे सेनापती होत त्यांच्या सोबत त्याला तुरुंगात टाकले होते. एक दिवस संध्याकाळी चालत जात होते दोघेही, कारण तिथे कैद मध्ये ठेवले होते. चालत जात असताना समोर ना एक महिला येत होती वैरण घेऊन, एकाच रस्ता होता, रस्त्यामध्ये तिकडनं ती बाई येत होती. इकडनं जो सम्राट होता एक काळात नेपोलियन तो इकडनं जात होता. त्याचं सदैव चालायचं चाल तेवढं ताट माणूस चालत होता. जात असताना ती समोर येत असलेला सेनापती बघितला आणि म्हणाला ए बाई कळतय की नाही कोण येत आहे. थोडं वाट सोड म्हणाला. वाट सोड म्हणाल्यानंतर खांद्यावर हात ठेवला, त्याचा तोंडावर हात ठेवला. नेपोलियन म्हणाला तो नेपोलियन आता नाही. तो नेपोलियन होता त्यावेळी सरळ म्हटले तर डोंगर सरकायचं. आता एक महिला पण सरकणार नाही, आपण बाजूला सरकले हे जर त्याला पहिला कळालं असतं तर हे घडलं नसतं. हिटलर सारखा हिटलरला स्वतःहून म्हणून घ्यावं लागलं. अलेक्झांडरला असं वाटत होत की मी जग जिंकेन, पण त्याला एक संन्यासीने सांगितले
अरे इथे आलेले प्रत्येक राजा मोकळ्या हातांना आलेले आहे आणि जातानाही मोकळा हात का आपलं जीवनासाठी. म्हणून ते हात सुद्धा उघडले आणि त्या एक चिठ्ठी होत आणि हळूच असं काढून बघितले आणि आश्चर्य झालं. आणखीन एक संदेश होता, आता मी नुसतं एक मूठ माती जगत असताना अख्खा विश्व माझा आहे असं जगायचं.